तर दादा भुसे यांनी दाखल केलेली मानहानी प्रकरणी या संदर्भातील बातमी आहे. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्या बाबत यांच्या विरोधात मालेगाव कोर्टात मानहानी प्रकरणी दाखल केलेली याचिका, मात्र संजय राऊत मालेगाव कोर्टात गैरहजर होते. कोर्टाकडून राऊतांना 4 नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश आहेत. संजय राऊत हजर राहिले तरच जामीन देणार. मालेगाव न्यायालयानं संजय राऊतांना इशारा दिला आहे. एम वाय काळे वकिलांचे ज्युनियर जे होते त्यांनी अर्ज दिला होता की काळे संजय राऊत साहेब आज येऊ शकत नाही कोर्टात, कारण उद्या त्यांचं दसऱ्याचा मेळावा आहे. त्यामुळे तर या अनुषंगाने न्यायालयाने त्यांना प्रश्न विचारला की कुठल्या प्रोव्हिजनखाली तुम्ही हा अर्ज दिलेला आहे, कोर्टापुढे आरोपी हजर न होता कसं काय तुम्ही अर्ज देऊ शकतात. मग त्या अनुषंगाने त्यांच्या वकिलांचा ते खुलासा घेतल्यानंतर कोर्टाने मग त्या वकिलांचा ॲफिडेविट घेतला की तुम्ही कंपल्सरी त्यांना 4-11 हजर ठेवाल. या मुद्द्यावर मग कोर्टाने त्यांचा अर्ज ग्रँट केला आणि 4-11 संजय राऊत साहेबांना मालेगाव कोर्टात हजर राहायचं आणि जामीन देण्याचे आदेश केलेले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.